बंगला असो वा रस्ता, कोणतेही कॉन्क्रीट बांधकाम विश्वासाने वापरायचं, गुणवत्तेची हमी देणारं, 100% जर्मन टेक्नॉलॉजी, अल्ट्रा प्रीमियम कॉन्क्रीट, वेळ पैशाची बचत शिवाय मजबूतीची खात्री, हाय स्पीड बांधकामासाठी M5 क्यूब ते M60 क्यूब पर्यंत रेडी मिक्स कॉन्क्रीट, श्री समर्थ धोंडीराज महाराज रेडी मिक्स कॉन्क्रीट प्रायव्हेट लिमिटेड, आंधळी फाटा जुना सातार रोड पलूस, संपर्क रुपेश चव्हाण 99 75 95 79 32 आणि राहुल दळवी 86 00 75 72 58। सोमवारी वाळव्यात श्री 1008 भगवान आदिनाथ तीर्थकर व मानस्तंभ स्थित चतुर्मुख जिनबिंब पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सव वाळवा हळबग येथील श्री 1008 भगवान आदिनाथ दिगंबर जैन मंदिरात चैत्र शुद्ध 7 सोमवार दिनांक 15 ते शुक्रवार दिनांक 19 या 5 दिवसीय दरम्यान श्री 1008 भगवान आदिनाथ तीर्थकर व मानस्तंभ स्थित चतुर्मुख जिनबिंब पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सव व विश्वशांती महायाग 2024 होणार आहे। सोमवारी 15 एप्रिल रोजी या पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सवाला आरंभ होतो आहे, तर शुक्रवारी 19 एप्रिलला 5व्या दिवशी पूजा संपते। या दरम्यान ध्वजारोहण, गर्भकल्याणक, जन्मकल्याणक, दीक्षा कल्याणक, केवल कल्याणक, निर्वाण कल्याणक असे 5 दिवस मांगलिक कार्यक्रम होणार आहेत। जन्मकल्याणकमध्ये मंगळवारी पहाटे 5 वाजता मंगल निनाद, यजमानांचे आगमन, कुंभनयन, पंचामते अभिषेक, तिथीपूजन, धुली कलशाभिषेक, त्यागी गणांचे मंगल प्रवचन, सवाल, इंद्रदारे, पांडुक शिलेवर जिन बालकांचा 108 कलशांनी अभिषेक अशी माहिती पंचकल्याण पूजेचे अध्यक्ष विजय नवले व उपाध्यक्ष प्रकाश कौले यांनी दिली। यासाठी 108 शांतीमूर्ती, वात्सल्य रत्नाकर, आचार्य सन्मित सागरजी महाराज यांचे परमशिष्य व आचार्य वर्धमान सागरजी महाराज यांचे संघस्थ 108 श्री धर्मसागरजी महाराज, श्रमण 108 श्री विद्यासागरजी महाराज, 108 श्री सिद्धांत सागरजी महाराज, मुनिश्री 108 विदेह सागरजी महाराज व संघस्थ मुनी महाराज यांच्या सानिध्यामध्ये, तसेच जगद्गुरू स्वस्तिश्री जनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी संस्थान मठ नांदरी यांच्या अधिनेतृत्वाखाली व स्वस्तिश्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठ कोल्हापूर यांच्या पावन सानिध्यात व जैन आर्ष परंपरेनुसार व संदेश उपाध्ये यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होणार आहेत। दिगंबर जैन मंदिर वाळवा हळबाग या धर्मनगरी वाळवा नगरीमध्ये गेले 34 वर्षानंतर पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सव हा सानद संपन्न होणार आहे। त्याचप्रमाणे श्री 1008 आदिनाथ दिगंबर जैन मंदिर आणि नूतन मानस्तंभ चतुर्मुख जिनबिंब स्थापना जी झालेली आहे त्याचा पंचकल्याण प्रतिष्ठा महोत्सव 15 एप्रिल ते 19 एप्रिल दरम्यान वाळवा धनमुरीमध्ये होणार आहे। त्याचप्रमाणे येणाऱ्या 12 एप्रिल रोजी मूर्ती स्थापना होईल। त्यानंतर येणाऱ्या 14 एप्रिल रोजी सौधर्मेंद्र आणि अन्य सहभागधारकांचा हळदी समारंभ कार्यक्रम सुद्धा आयोजित केलेला आहे। आणि त्याचप्रमाणे जे भगवानांच्या वरती 5 कल्याणक केले जाणार आहेत, म्हणून म्हणतोय की आपण ज्याप्रमाणे पाषाणाला परमात्मा बनवायचं आहे त्याची प्रक्रिया 15 एप्रिल ते 19 एप्रिल दरम्यान आचार्य सन्मती सागर महाराजांचे परमशिष्य आचार्य श्री वर्धमान सागर महाराजांचा पूर्ण संपूर्ण संघ या वाळव्या नगरीमध्ये येणार आहे आणि त्यांच्या माध्यमातून हा पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सव अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने आणि सानद्य संपन्न होणार आहे। सर्व जैन समाज बांधवांना, इतर समाज बांधवांना माझी हीच कळकळीची विनंती आहे की येणाऱ्या 15 एप्रिल ते 19 एप्रिलमध्ये वाळवा धरणामध्ये होणाऱ्या पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सवासाठी सर्वांनी आपली उपस्थिती दर्शावी, ही सर्वांना विनंती। जय जिनेंद्र। जय जिनेंद्र। आमच्या गावात 1990 पूजा झाली, त्यानंतर ही पहिलीच पूजा पंचकल्याण पूजा आहे, त्यामुळे याला विशेष महत्त्व आहे। या पूजेसाठी निर्यापक श्रीमंत धर्मसागर महाराज, निर्यापक श्रीमंत विद्यासागर महाराज, सिद्धांत सागर महाराज आणि विजयसागर महाराज या महाराजांनी आपल्याला सहभाग घेतलेला आहे। त्यामुळे ही पूजा अगदी निर्विघ्नपणे पार पडणं ही चिंता नाही, पण गावातील सर्व लोकांना साथ देणे गरजेचं आहे। दिनांक 15/4/24 ते 19/4/24 वाळवा गावामध्ये पंचकल्याण पूजा महोत्सवाचा मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। त्या कार्यक्रमामध्ये धर्मसागरमुनी महाराज, विद्यासागरमुनी महाराज,
धर्म सिद्धार्थसागर मुनी महाराज, विद्यासागर मुनी महाराज यांच्या सान्निध्यामध्ये ही पंचकल्याण पूजा उत्कृष्टपणे पार पडणार आहे. या पंचकल्याणमध्ये सर्व श्रावक श्राविका, वीर सेवादल, सर्व सवालधारक, महिला मंडळ, पाठशाळा या सर्वांनी हिरीरीनं भाग घेऊन ही पूजा उत्कृष्टपणे पार पाडायचं, स्वयंसेवक होऊन पार पाडायचं, सगळ्यांनी हिरीरीनं भाग घेऊन असं ध्येय बाळगलेलं आहे.